श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. उद्या दिनांक 24 ऑगस्ट आणि उद्या आहे श्रावण महिन्यातला दुसरा गुरुवार आणि उद्या अष्टमी सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला उद्या जो आहे एक असा प्रभावी उपाय करायचा आहे ज्याच्यामुळे जे आहे आपल्याला भगवान विष्णूंबरोबर माता महालक्ष्मीचे सुद्धा शुभाशीर्वाद मिळणार आहे. आपण एक तुळशीचं पान घेणार आहेत आणि त्या तुळशीच्या पानावर आपण एक असं नाव लिहायचं आहे ज्याच्यामुळे जे आहे आपल्या संपूर्ण कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. कोणतेही म्हणजे तुमच्या व्यवसायापासून तुमच्या घरापर्यंत कोणत्याही समस्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील त्या संपूर्ण समस्याचं निवारण होणार आहे. कारण उद्या गुरुवार बरोबर उद्या अष्टमीसुद्धा आहे त्याच्यामुळे प्रत्येक जणाने हा प्रभावी उपाय करायचं आहे. तर चला पाहूया त्या उपायाकरता आपल्याला काय काय करायला लागणार. संपूर्ण पूजेची विधी सांगणार आहे मी तुम्हाला. नियम काय पाळायचे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन पण प्रेस करा. धर्मामध्ये तुळशीचं खूपच महत्त्व आहे आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती तुळस आणि माता महालक्ष्मीचं रूप मानलं जातं तुळशीला. त्याच्यामुळे तुळशीची ज्या घरामध्ये नित्य नेहमी सेवा केली जाते दोन्ही टाईम तिला दिवा दाखवला जातो धूप अगरबत्ती दाखवली जाते जल अर्पण केलं जातं अशा घरामध्ये कधीही दरिद्रता राहत नाही. आणि काही कारणास्तव जर तुमच्या घरामध्ये तुळस लावली आणि ती सुकून गेली असेल तर लगेचच त्या जागेवर जे नवीन तुळशीचं रोप लावा आणि जे सुकलेलं झाड आहे त्याला असं फेकून देऊ नका. कारण आपण तुळशीला खूपच पवित्र असं मानतो माता महालक्ष्मीचं रूपच मानतो त्याच्यामुळे ते जे सुकलेलं झाड आहे त्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे. असं देखील मानलं जातं की तुळशीची नित्य नेहमी सेवा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तर मी तुम्हाला हे पण आवर्जून सांगेल तुळशीला आपल्याला जे आहे रविवारी चंद्रग्रहण सूर्यग्रहण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं आपल्याला अजिबात तोडायची नाही आहेत. आणि उद्या जे आहे श्रावण महिन्यातला गुरुवार आहे आणि अष्टमी आहे त्याच्याचमुळे आपल्याला जे ह्या तुळशीच्या पत्रांचा प्रभावी उपाय करायचा. तुम्हाला तुळशीच्या वेबद्दल सगळ्या माहिती सांगितल्या. तुळशीचे औषधी ही बरेच गुणधर्म आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. औषधांमुळे आपल्याला का आरोग्यावर चांगला परिणाम होतो त्याचबरोबर तुळशीचे काही उपाय केल्यामुळे धनप्राप्ती कष्टापासून आपल्याला निवारण होण्याकरता किंवा कर्जापासून निवारण होण्याकरता सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. तर चला आता पाहूया की तो उपाय आपल्याला काय करायचा. तर ह्याच्याकरता आपल्याला तुळशीची 11 पानं लागणार आहेत. तुळशीची 11 आपल्याला फक्त पानं घ्यायची आहेत त्यांना स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे. आणि जी आपल्याला लागणार आहे ती हळद. विष्णू भगवानांना हळदसुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणून आपण हे दोन जी विष्णू भगवानांना अतिशय प्रिय वस्तू आहे त्याचपासून आपण हा उपाय करणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं जे आहे गंगाजल टाकायचं आणि थोडंसं त्याचा पातळ लेपसारखा करायचा आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जलसुद्धा वापरू शकतात. आणि जे आहे एक काडी घ्यायची आहे आणि त्या तुळशीच्या पानावर तुम्हाला श्री लिहायचं आहे. तुळशीच्या पानावर तुम्हाला श्री लिहायचं आहे आणि तशी तुम्हाला 11 पानं तयार करून घ्यायची आहेत. आता ही 11 पानं तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे. भगवान विष्णू समोर जो आहे गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जे आहे तुम्हाला ही 11 पानं एक एक करून अर्पण करायचं आहे. प्रत्येक पान अर्पण केल्यावर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जाप करायचा. पान अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा. असं तुम्हाला 11 वेळा करायचं आहे आणि तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे की तुम्ही हा उपाय करता तुमच्या घराच्या भरभराटी करता तुमच्या व्यवसायाच्या प्रगती करता तुमच्या समस्त घरामध्ये जी पण सदस्य त्यांची चांगली प्रगती झाली पाहिजे तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मीचं आगमन झालं पाहिजे. हा एवढा प्रभावी उपाय आहे. असं केल्यामुळे जे भगवान विष्णू तर अतिशय प्रिय प्रसन्न होतात कारण त्यांच्या प्रिय वस्तू आपण त्यांना अर्पण केलेल्या आहेत. आणि जिकडे भगवान विष्णू असतील तिकडे माता महालक्ष्मीचा वास हा असणारच असणार. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे उद्याच्या दिवशी ही संधी अजिबात सोडायची नाही आहे. आणि हा एक साधा सोपा उपाय आहे पण ह्याचा परिणाम जो आहे तो खूपच
प्रभावी आहे, एकदा करूनच पहा तुम्हाला, आणि तुम्ही स्वतः सांगतील की तुमच्यामध्ये त्याच्यामुळे किती चमत्कारिक बदल घडलेले आहे। तुम्हाला तुमची जी पण अडकलेली कामं असतील ती सगळे मार्गी लागतील, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल, तुमच्या घरामध्ये तुम्हाला भरभराट होताना दिसेल, सुख समृद्धी धन धान्याची प्राप्ती करण्याकरता हा एकदम प्रभावी उपाय आहे। आणि हा तुम्हाला उद्या करायचा आहे सकाळी, उद्या तुम्हाला सकाळी करायचा आहे हा, कारण संध्याकाळी आपण तुळशीची पानं तोडत नाही, आणि तुम्हाला तोडल्यानंतर ती लगेचच त्याच्यावर श्री लिहायचं आहे आणि ती भगवान विष्णूंना अर्पण करायची। त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे सकाळीच करायचा आहे, आणि जो मंत्र मी सांगितला आहे तो जे तुम्ही पत्र अर्पण करणार त्यावेळीच बोलायचं, एकदम प्रभावी असा हा उपाय आहे। प्रत्येक जणाने करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा ह्याचा फायदा मिळेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।